मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी. जय भीम, मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो. दर्शक हो, आपण पाहू शकता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि विरोधी पक्षातील सर्व पक्ष मिळून भाजपाचा निषेध करण्यासाठी, त्यांना जागा करण्यासाठी या ठिकाणी जन आक्रोश आणि हल्लाबोल मोर्चा करण्यात आलेला आहे. दीक्षाभूमीतून राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी इथून मोर्चाला सुरुवात केलेली आहे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच त्यांचे विविध नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा निघालेला आहे. हा दोन्ही मोर्चे एकत्रित येऊन पुन्हा विधानभवनावर धडकणार आहेत. लाखोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत. आपण पाहू शकता अनेक कार्यकर्ते या ठिकाणी येऊन या भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी, या भाजपांना सरकारला हल्लाबोल करण्यासाठी, या भाजपाच्या विरोधात जन आक्रोश दाखवण्यासाठी या ठिकाणी जनता उपस्थित झालेली आहे. या सरकारला चेतावणी देण्यासाठी की जे आमच्या हजारो शेतकऱ्यांना तुम्ही स्मशान घाटात पोहोचवलं, ही आमची महाराष्ट्राची जनता उद्याच्या 2019 निवडणुकीत तुम्हाला स्मशान घाटात पोहोचवल्याशिवाय राहणार नाही, ही चेतावणी हा इशारा देण्यासाठी आपण लाखोच्या संख्येमध्ये या ठिकाणी आला. बंधूंनो, भगिनींनो, पहिल्यांदा युतीचा हा संयुक्त हल्ला बोल आक्रोश मोर्चा आंखों में जलन सी क्यों है, आंखों में जलन सी और सीने में तूफान सा क्यों है, इस देश का, इस महाराष्ट्र का हर इंसान परेशान सा क्यों है, हा प्रश्न विचारण्यासाठी आपण या ठिकाणी आला. या राज्यातील तमाम कोणताही समाज असेल, फक्त आमचा बहुजन समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल, आमचा दलित आदिवासी भटकामुक्त समाज असेल, हा सर्व समाज या महाराष्ट्राच्या भाजप सेनेच्या सरकारने यांना पिळून टाकलेला आहे. प्रश्न हा निर्माण होतो, इकडे देवेंद्रजीचं सरकार, तिकडे नरेंद्रजीचं सरकार, बडे मियां तो बडे मियां, छोटे मियां सुभान अल्लाह, अशी परिस्थिती आज निर्माण झाली. सामान्य जनता हो, आपल्या मतांची तुतारी 2019 साठी तयार ठेवा. आपल्या हाताची तुतारी उद्याच्या 2019 शेतकऱ्यांच्या बळी घेणाऱ्या या महाराष्ट्राच्या भाजपाच्या शिवसेनेच्या सरकारला या महाराष्ट्राच्या जमीन मध्ये आम्ही दफन केल्याशिवाय राहणार नाही, हा निर्धार, हा संकल्प करून आपण सर्वांनी पुढच्या युद्धाच्या तयारीला लागावं अशी सर्वांना विनंती करतो. आपण सर्व आलात, आपल्या सर्वांचं नागपूर नगरीच्या वतीनं, पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सर्व मान्यवर नेते मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करून इथे सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. पाहत राहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी 9921769532 या नंबरवर कॉल करा.